सगळ्यात पहिलं मी आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र करते, कारण की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की करोनामुळे इतका प्रॉब्लेम झाला आहे की रक्ताचा ह्या संपूर्ण ह्याच्यात रक्ताचा खूप तुटवडा पडलेला आहे. आणि त्यामुळे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब आपल्याला तर माहिती आहे अतिशय सुंदर असं काम करतायत, तर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही जी काय कामं आहेत ती आम्ही कामं करत असतो. तर त्यांनी आम्हाला वांद्रे पूर्वला आमचे परब साहेब आहेत ह्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही जेव्हा त्यांनी आदेश दिले त्या आदेशानुसार आम्ही राहत असतो, वागत असतो. तसंच ते ह्या आज आम्ही 96, 95, 87, 88, 92, 93 ह्या ज्या संपूर्ण शाखा आहे त्या शाखांमधनं अतिशय चांगला लोकांकडून रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळतो आहे. आणि जर मला लोकांना मुंबईकरांना एकच संदेश हात जोडून विनंती करून द्यायची आहे की जर तुमचं काही काम असेल तरच तुम्ही घराच्या बाहेर पडा, निष्कारण फिरायचं आहे म्हणून फिरू नका. आणि तेवढी आम्हाला सहकार्य करा. आणि आमचे जे काही शाखा प्रमुख आहेत, आता 96 शाखा प्रमुख आहेत, आमच्या उपविभाग प्रमुख आहेत अलका साटम आहेत, आमच्या महिला शाखा प्रमुख आहेत मेहरू निसा आहे, आणि एकदम तरुण असे आमच्या धडपडीचे इथले फारूक शेख आहेत, इथले नगरसेवक आहेत. पूर्ण म्हणजे आमच्या जी काही विधानसभेची टीम आहे की अतिशय त्याच्यात अर्थातच युवासेनेची टीम आहे, महिला आहेत, महिला आघाडीसुद्धा त्याच जोशने काम करते. जिथे जिथे म्हणजे जे जे लोक रक्तदानाला येत आहेत त्यांचा धन्यवाद करतायत, त्यांना धन्यवाद देत आहेत. मला असं वाटतं 3 महिन्यापूर्वी पण इथे झालं होतं आणि चांगला प्रतिसाद मिळाला होता. मी पुन्हा पुन्हा लोकांना धन्यवाद देते की असंच सहकार्य करा. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी जे काही तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे वागा, एवढीच मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिस्पॉन्स तो बहुत बढ़िया है और हम धन्यवाद करना चाहेंगे हमारे माननीय मुख्यमंत्री साहब उद्धव साहब का और हमारे एडवोकेट अनिल वरफ साहब और उप विभाग प्रमुख हमारे पुंडलिक सावंत साहब का कि जिन्होंने हम पे विश्वास किया और हमारे यहाँ पे मस्जिद के स्पॉट पे हम लोगों को ब्लड डोनेशन कैंप लगाने दिया. क्योंकि कोरोना का महाकाल चालू है, सेकेंड वेव हिट कर चुका है, काफ़ी बहुत सीवियर केस आ रहे हैं और काफ़ी हॉस्पिटल्स की कमी हो रही है जहाँ पे पेशेंट्स को ब्लड से जूझना पड़ रहा है और काफ़ी दिक्कत आ रही है. तो इस चीज़ में हमारी जो शिवसेना है और हमारी युवा सेना की जो टीम है मिलकर जो आगे काम कर रहे हैं, क्योंकि हमारा एक ही लक्ष्य है, 80% हमारा सोशल वर्क है, 20% पॉलिटिक्स है. तो जो हमारा जो समाजीकरण है उसके तहत ये मुहिम चल रही है और हम लोग ब्लड डोनेशन कैंप कर रहे हैं और यहाँ पर हर जाति हर धर्म के लोग मिलजुल के अपने महाराष्ट्र के लोगों के लिए और इंडिया के हिंदुस्तान के लोगों के लिए आगे बढ़ बढ़ के आगे ब्लड डोनेशन कैंप कर रहे हैं. और जिसका पूरा श्रेय हमारे वार्ड 96 के शाखा प्रमुख साहब को और युवा अधिकारी राशि शेख को जाता है, इनकी टीम को जाता है, और महिला संगठक मेहरू निशा शेख को जाता है, और हमारी उप विभाग महिला संगठक अलका साटम मैडम को, कि इनकी पूरा एक टीम वर्क है, पूरा टीम वर्क से ये चीज़ को अंजाम दिया गया. ये तीसरी बार है और बहराम के इस स्पॉट पे ये पिछले 60 साल में पहला कैंप है. ये स्पॉट में हमारा ये तीसरा कैंप है पर ये जो स्पॉट पे 60 साल में पहली बार फारूक भाई के नेतृत्व में पहली बार ये विश्वास करके बहराम पाड़े के अंदर ये इतना मेजर ब्लड कैंप रखा गया, जिसके लिए हम हमारी पार्टी के और तमाम लोगों के लिए बहुत बहुत आभारी है. और उम्मीद करते हैं और पूरा वादा करते हैं कि आगे भी चल के इसी तरीके से हम लोग यहाँ पे कैंप करेंगे और लोगों की सहायता करेंगे और हमारे पक्ष को और हमारे लोगों को मतलब मजबूती देंगे. हे जे आम्ही आज रक्तदान शिबिर घेतोय पूर्ण बँडा इसला माननीय मुख्यमंत्रींच्या आदेशाने आणि परब साहेबांच्या माननीय परिवहन मंत्री परब साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही घेतोय. आम्हाला सांगितले गेले स्वतःची सेफ्टी सांभाळा आणि लोकांना मदत करा, व्यवस्थित अंतर ठेवा, मास्क घाला. आमचं जसं शिवसेना म्हणते की आम्ही समाजकारणात जास्त पुढे असतो म्हणून लोकांच्या मदतीने लोकांसाठी आम्ही काम करत आहोत. बरोबरीने आम्ही आमची सेफ्टी पण सांभाळलेली आहे, डॉक्टर बिक्टर सगळ्यांना घेऊन
जे काही व्यवस्थित लोक आहेत त्यांचं चेकबुक करून आम्ही सगळं रक्तदान घेत आहे. जास्तीत जास्त उत्स्फूर्तपणे रक्तदानाला प्रतिसाद आहे. लोकांनाही स्वतः म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वारंवार आव्हानामुळे लोकांना पण मुख्यमंत्री कळलेलं आहे की किती रक्ताची गरज लोकांना आहे. त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. फक्त एक एकदा कॉल देऊन लोक इथे आलेली आहेत. 96 वॉर्डमध्ये सुद्धा तेवढ्याच जास्त पद्धतीने मतदान रक्तदान होते आमचं. आणि ह्या हे सगळ्याचं श्रेय आमचे माननीय मुख्यमंत्रीजी त्यांचे वारंवार लोकांशी बोलत आहेत. वारंवार लोकांना ते कुटुंबप्रमुख म्हणून भेटत आहेत. त्यामुळे होत आहे असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.